राज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या आघाडी मोर्चा आणि प्रकोष्ठ या बैठकीमध्ये आपल्याला संबोधित करण्याकरता उपस्थित झालेले भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगत प्रकाश नड्डाजी, मंचावर उपस्थित माननीय शिवप्रकाश जी, माननीय सिटी रवी जी, आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार जी। लंबा होमिओपॅथी ही एकमेव औषध प्रणाली आहे जिथे कोणतेही साइड इफेक्ट्स तुम्हाला जाणवणार नाही। लंबा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। मंगल प्रभात लोढा जी, मनोज कोटक जी, अमरीश भाई पटेल, त्याचप्रमाणे आमदार अमित साटम जी, आमदार विद्याताई ठाकूर, आमदार भारतीताई लवेकर, संजय उपाध्याय जी, या ठिकाणी उपस्थित सर्व आघाडी प्रकोष्ठ आणि मोर्चाचे पदाधिकारी भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखरच मला अतिशय आनंद आहे की राष्ट्रीय अध्यक्षांच्या समवेत आमच्या आघाडी मोर्चा आणि प्रकोष्ठच्या प्रमुख कार्यकर्त्यांची ही सभा या ठिकाणी होते आहे। खरं म्हणजे मी असं नेहमी म्हणतो की भारतीय जनता पक्षामध्ये आमच्या ज्या आघाड्या आहेत, आमचे जे मोर्चे आहेत आणि आमचे जे प्रकोष्ठ आहेत यांचं एक आपलं वेगळं महत्व आहे। कारण ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये आघाडी मोर्चे चांगलं काम करतात त्या त्या जिल्ह्यातलं काम हे आपल्याला उठून दिसतं, त्या त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला विजय होताना दिसतो। आणि मुंबईमध्ये तर ज्याचा सातत्याने उल्लेख झाला की मुंबई ही मिनी इंडिया, एक छोटा भारत आहे आणि मुंबईमध्ये सगळ्या राज्यातले लोक आपल्याला पाहायला मिळतात, महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातले लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि एवढंच नाही तर देशातली जी प्रमुख राज्य आहेत त्यांच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले लोक देखील आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतात। आणि म्हणून मुंबईमध्ये कार्याचा विस्तार करताना आपलं कार्य हे सर्वव्यापी असलं पाहिजे आणि ते सर्वस्पर्शी असलं पाहिजे या उद्देशातून खरं म्हणजे या आघाड्या आपण तयार केल्या। कारण शेवटी भारतीय जनता पक्षाची जी एक मुख्य बॉडी असते त्याचे काही नियम आहेत, त्याची काही बंधन आहेत, किती लोकांना त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन मिळेल या संदर्भातले काही नियम आहेत, पण समाजातल्या प्रत्येक वर्गावर जर पोचायचं असेल, प्रत्येक वर्गापर्यंत पोचून त्याला आपलंसं करायचं असेल तर त्याकरता त्या त्या वर्गाचे रिप्रेझेंटेटिव्ह हे भारतीय जनता पक्षाच्या रचनेमध्ये काम करणारे असले पाहिजे। शेवटी एखादा राजकीय पक्ष हा आरशासारखा असतो, समाजातल्या कुठल्याही व्यक्तीने त्या आरशामध्ये पाहिलं तर आपला चेहरा त्याला दिसला पाहिजे आणि हे जे प्रकोष्ठ आणि मोर्चे आहेत हे तेच काम करतात। मग कुठेतरी आमच्या युवकांनी जर त्या आरशामध्ये बघितलं तर त्यांना युवा मोर्चा दिसतो, आपलं चित्र त्या ठिकाणी दिसतं। कुठेतरी उत्तर भारतीयांनी त्याच्यामध्ये बघितलं तर त्यांना आपला चेहरा त्या ठिकाणी दिसतो। कुठेतरी अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या लोकांनी तिथे पाहिलं, आपला चेहरा त्या ठिकाणी दिसतो, महिला मोर्चाला आपला चेहरा त्या ठिकाणी दिसतो। आणि म्हणून मला असं वाटतं की ती ती घटक भारतीय जनता पक्षाला आपापल्या वर्गामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे पोचवतात, त्यामुळे पक्ष सर्वव्यापी देखील होतो आणि पक्ष सर्वस्पर्शी देखील होतो आणि हे काम आज आमच्या आघाड्या या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे करतात। आणि विशेषतः आत्ताच आशिषजींनी सांगितलं, खरं म्हणजे अडीच वर्ष ज्यावेळी कोरोनाचं संकट होतं आणि दुष्काळात 13वा महिना म्हणतात तसं कोरोनाच्या संकटासोबत उद्धव ठाकरेंचं सरकार देखील होतं, बरोबर आहे ना?
दुष्काळ 13 महिन्यासारखंच होतं, त्याच काळात त्यांचं सरकार यावं यापेक्षा अजून काय आपल्यावर अन्याय होऊ शकतो? पण अशा काळामध्ये भारतीय जनता पक्षाचा एकही मोर्चा घरी बसला नाही. प्रत्येकाने कोरोनाच्या काळामध्ये लोकांची सेवा केली आणि जिथे लोकांवर अन्याय झाला त्या त्या ठिकाणी संघर्ष केला. आज या ठिकाणी बसलेले अनेक लोक असे आहेत की ज्यांच्यावर 2-2, 4-4, 5-5, 7-7 केसेस लागल्या, पण तरी कोणी चिंता केली नाही, कोणी जुमानलं नाही. जोपर्यंत जनतेला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर संघर्ष करणारच या निर्धाराने 2.5 वर्ष आपण संघर्ष करत होतो आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 2.5 वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार शिवसेना भाजपा युतीचं सरकार आहे. एकनाथराव शिंदेजी, खरं म्हणजे शिवसेना आपल्या सोबत निवडून आली होती, मोदीजींचे मोठे मोठे फोटो लावून निवडून आली होती, उद्धवजींचा फोटो स्टॅम्प साईज आणि मोदीजींचा फोटो एवढा असं लावून निवडून आली होती ना. त्या उद्धवजींच्या फोटोवर तर निवडून आली नव्हती, पण तरी देखील आपल्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत ते गेल्यानंतर शिवसेनेमध्ये जे खरे बाळासाहेब ठाकरेंचे पाईक होते, त्यांच्या विचारावर चालणारे होते, ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वात बाहेर पडले. त्यांनी सांगितलं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी प्रतारणा करणार नाही आणि आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत राहणार नाही. आणि ते आपल्या सोबत आले आणि ज्यांना 2019 जनतेने निवडून दिलं होतं तीच शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आज पुन्हा या ठिकाणी स्थापन झालं. खरं म्हणजे ते स्थापन झाल्यानंतर सातत्याने इल्लीगल सरकार आहे, चुकीचं सरकार आहे हे सांगितलं जात होतं, पण परवा सर्वोच्च न्यायालयाने देखील आदेश दिला आणि सांगितलं एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातलं सरकारच लेजिटिमेट सरकार आहे आणि त्यांना सरकार स्थापन करायला सांगणं हे किती योग्य होतं हे देखील या निकालामध्ये आलं. पण काही लोकांचं काय चाललंय आशिषजी, ते सांगतात आम्हीच जिंकलो. म्हटलं तुम्ही जिंकलं तर बळवा. पण काय आहे की आमचे उद्धवजी हे राजा महाराजांपेक्षा कमी नाही आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे ती गोष्ट की जेव्हा एका राजाला एक पोपटकार आवडत होता आणि पोपट मेला. आता प्रश्न राजाला सांगेल कोण पोपट मेला आहे, कारण जो सांगेल त्याचा शिरच्छेद होणार. त्यामुळे कसा आहे आमचा पोपट? पोपट तर साहेब ठीक आहे पण काही खात नाही पित नाही. दुसऱ्याला कसा आहे आमचा पोपट? पोपट तर साहेब चांगला आहे पण बोलत नाही. चौथ्याला पोपट तर चांगला आहे साहेब पण मान हलवत नाही. पोपट तर चांगला आहे साहेब पण पाय हलवत नाही. अशीच या निर्णयानंतर शिवसेनेची अवस्था झाली. त्यांना माहिती आहे पोपट मेला आहे, पोपट मेला आहे माहिती आहे, पण तरी सांगतात नाही 16 रद्द होणार, 20 रद्द होणार, 22 रद्द होणार. ठीक आहे, मी काही मेरिट मध्ये जात नाही कारण अध्यक्षांना ते अधिकार दिले आहेत. मी कधी कायद्याचा अवलंब करणारा, कारण मी कायद्याचा पदवीधर आहे, कायद्याच्या पलीकडे जात नाही. पण मला असं वाटतं की कोणीतरी उद्धवजींना हे समजून सांगितलं पाहिजे की उद्धवजी आता पोपट मेला आहे. आता हे सरकार या ठिकाणी टिकणारही आहे, हे सरकार काम करणारही आहे आणि हे सरकार पुन्हा निवडूनही येणार आहे. 2.5 वर्ष मोदीजींचा विकास तुम्ही थांबवून ठेवला. 2.5 वर्ष सांगा, 2.5 वर्षामध्ये देशभरामध्ये त्या ठिकाणी मेट्रोची कामं होत होती, आमची मेट्रोची कामं बंद होती. 2.5 वर्षामध्ये देशभरामध्ये रस्त्यांची कामं होत होती, आमची रस्त्याची कामं बंद होती. 2.5 वर्षामध्ये देशभरामध्ये विकास होत होता, आमचा विकास मात्र बंद होता. सगळ्या गोष्टींना स्थगिती होती. एकच कारण होतं, असूया होती की ही सगळी प्रोजेक्ट पूर्ण झाली तर भारतीय जनता पक्षाला आणि मोदीजींना त्याचं श्रेय मिळेल आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आपल्याला आश्चर्य वाटेल. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये गरिबाला जे पैसे द्यायचे आहेत त्या पैशाला देखील अडवण्याचं काम केंद्रकार सांगायचं की तुम्हाला आम्ही 2000 कोटी दिले होते ते वापरल्याचे युसी पाठवा, युटिलायझेशन सर्टिफिकेट, आणि अजून 2000 कोटी घेऊन जा. 1.5 वर्ष युसी पाठवली नाही
म्हणून पैसे आले नाहीत. आणि मग इकडे सांगायचं लोक कोणाचे घर अर्धवट राहिलाय, सांगायचं काय करायचं, मोदीजींनी पैसा थांबवलाय, मोदीजी पैसेच देत नाहीये. आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर एक महिन्यात युसी दिली आणि त्याच्या पुढच्या 25 दिवसामध्ये 1800 कोटी रुपये महाराष्ट्राला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये. त्यामुळे यांनी केवळ वसुली केली, वसुली तर किती केली माहितीच आहे, म्हणजे वाजेची कथा सांगण्याची आवश्यकता नाहीये. यांच्या वसुलीचे वेगवेगळे जे काही म्हणजे माध्यम आहेत ते सांगण्याची आवश्यकता नाहीये, पण एक प्रकारे महाराष्ट्र सूड उगवण्याचं काम यांनी केलं. अशा प्रकारच्या सगळ्या या योजना रखडल्यामुळे आज तुम्ही बघा, अंडरग्राउंड मेट्रो जी कंप्लीट झाली असती, जी मेट्रो मुंबईची लाईफलाईन आहे, कुलाव्यापासून सिप्स पर्यंत 40 किलोमीटरची देशातली सगळ्यात मोठी, देशातली नाही एशियातली सिंगल सगळ्यात मोठी लाईन आहे, ज्याचं 80% काम आपण पूर्ण केलं होतं, ती देखील यांनी थांबवून ठेवली. परिणाम काय झाला, 10,000 कोटी रुपये जास्तीचे मोजावे लागतील एवढं कॉस्ट एस्केलेशन 10,000 कोटी रुपयाचं त्या मेट्रोमध्ये झालं. आज हे 10,000 कोटी रुपये गरिबाच्या कामाला नसते आले, आज या ठिकाणी वेगवेगळ्या योजनांकरता ते नसते आले. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं सरकार तर आपलं स्थापन झालंय, पण हे लक्षात ठेवा की जसं मी सांगितलं, राजाचा जीव पोपटामध्ये आहे, तर दुसरा पोपट कुठलाय, 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 बीएमसी. त्यामुळे हा जो राजकीय प्राण आहे, मी तसा प्राण म्हणत नाही, त्यांनी अजून 100 वर्ष जगावं, पण हा जो राजकीय प्राण आहे हा राजकीय प्राण नाही आहे, खरं म्हणजे कुरण आहे. कुरण तुम्हाला माहिती आहे ना, गाई मशीन करता चारा असतो कुरण असतं, तसं हे त्यांचं कुरण आहे. 25 वर्ष हे कुरण खाऊन खाऊन ते मोठे झाले आहेत. या ठिकाणी या मुंबईची तिजोरी लुटून लुटून हे मोठे झाले आहेत. आज तुम्ही बघा, एकनाथराव शिंदेंनी आम्ही निर्णय केला की या ठिकाणी कॉन्क्रीटचे रोड बांधायचे, हे नसते बांधू शकले. आज आम्ही 6,000 कोटीचे 2-2.5 वर्षामध्ये मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या अखत्यारीतला 1 रस्ता आम्ही कॉन्क्रीटचा करतो, आणि तो झाल्यानंतर हे दरवर्षी 2-3 हजार कोटी रुपये हे खर्च करायचे रस्त्यांवर. आम्ही यावर्षी 6,000 कोटी, पुढच्या वर्षी 6,000 कोटी, 10-12 हजार कोटी रुपये खर्च केले की त्याच्यानंतर 40 वर्ष 1 पैसा रस्त्यावर खर्च करावा लागला. असंच मुंबईला लुटत गेले, असंच मुंबईला खात गेले, आणि त्यामुळे जो पैसा मुंबईकरांचा आहे, आज तुम्ही बघा, मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो की आपल्याला वेगवेगळे जे आपले प्रकल्प आहे, जसं धारावी सारखा प्रकल्प आहे, धारावीचा प्रकल्प अंतिम टप्प्यामध्ये आपण आणून ठेवला होता, सगळं केलं होतं त्याचं, 2.5 वर्ष धारावीच्या प्रकल्पाला हात देखील यांनी लावला नाही. आपलं सरकार आलं, आपण टेंडर केलं, माझं अपेक्षा आहे पुढच्या 3 ते 4 महिन्यात धारावीचं काम सुरू आपण करू, आणि त्यानंतर या धारावीमध्ये पूर्णपणे बदल झालेला आपल्याला दिसेल. त्यामुळे एकूणच या ठिकाणी विकासाला चालना देण्याकरता ही महानगरपालिका जी आहे, जेव्हा इलेक्शन होईल, ऑक्टोबर हो, नोव्हेंबर हो, सप्टेंबर हो, जे काय होईल, म्हणजे आता कोणालाच माहित नाही, कारण सुप्रीम कोर्टमध्ये केस आहे, पण सुप्रीम कोर्टात जुलैमध्ये जर केस लागली तर कदाचित त्याच्या पुढच्या 2 महिन्यामध्ये त्याचा निकाल येऊ शकतो. जेव्हाही ती हो, त्यावेळी ही महानगरपालिका यांच्या विळख्यातनं बाहेर काढली पाहिजे. ज्या महानगरपालिकेच्या पैशाच्या भरोशावर हे पोसले जात आहेत, तो पैशाचा खुराक जोपर्यंत आपण बंद करणार नाही, आणि मुंबई महानगरपालिकेची तिजोरी ही मुंबईकरांच्या हातात जोपर्यंत आपण देणार नाही. बघा, एवढे काम आपण केले, आज मुंबई एवढीच बदलते आहे. आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं चालली आहेत, आज मुंबईमध्ये स्लम्स मधले संडास आपण चांगले केले, त्या ठिकाणी लाईट आपण लावले, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या काही योजना आपण केल्या, अनेक ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात मेकॅनाइज पद्धतीचं कपडे धुण्याच्या मशीन्स देखील त्या ठिकाणी लावल्या, इतकं सगळं सौंदर्यीकरण केलं, हे सगळं आपण करतो. हे करत असताना यांचा आरोप काय, म्हणाले तुम्ही मुंबईचे पैसे संपवताय, तुम्ही मुंबईचे पैसे संपवताय. पैसे काय चाटण्याकरता ठेवले आहेत, पैसे जनतेकरताच आहेत, पण तरी देखील आम्हाला असं वाटलं की चुकून आपण संपवत तर नाही आहे. लक्षात आलं, एवढं सगळं केल्यानंतरही मुंबई महानगरपालिकेच्या डिपॉझिटमध्ये 10,000 कोटीची वाढच झाली आहे. म्हणजे मग मला प्रश्न पडला की आधी पैसे जात कुठे होते, काय नेमकं त्या पैशाचं होत होतं. आणि म्हणून
मुंबई महानगरपालिका आपल्याला जिंकायची आहे, ती काही कोणाला महापौर बनवायचा उपमहापौर बनवायचा याकरता नाही, मुंबईची महानगरपालिका मुंबईच्या जनतेला आपल्याला सोपवायची, मुंबईची तिजोरी मुंबईच्या जनतेच्या हातामध्ये आपल्याला द्यायची आहे आणि त्यानंतर मोदीजींच्या नेतृत्वात लोकसभा आपण जिंकू आणि मोदीजींच्या आशीर्वादानं विधानसभा देखील आपण जिंकू आणि त्याकरता आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, आपापल्या प्रकोष्ठामध्ये आपापल्या मोर्चामध्ये आपापल्या आघाडीमध्ये आपण कृपया आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करावं। खरं म्हणजे आज वेगवेगळ्या ज्या आघाड्या काम करतायत त्या आघाड्यांना माझी विनंती आहे की आता नवमतदारांची नोंदणी करणं गरजेचं आहे। प्रत्येक आघाडीने नवमतदारांची नोंदणी आज या ठिकाणी केली पाहिजे, कारण आपल्याला आश्चर्य वाटेल मध्यंतरीच्या काळामध्ये इलेक्शन कमिशनचे लोक आले होते आणि त्यांनी सांगितलं की आपल्याकडे 18 ते 22 हा जो वयोगट आहे या वयोगटामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये रजिस्टर्ड अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यापैकी किती वोटर आहे अशी संख्या जर विचार केला तर ती केवळ 20% म्हणजे 80% 18 ते 22 हा वयोगट रजिस्टर व्हायचा आहे। हा कुठला वयोगट आहे? हा मोदीजींना मानणारा वयोगट आहे, हा मोदीजींच्या कामावर प्रसन्न असलेला वयोगट आहे, हा भारतीय जनता पक्षाचा वयोगट आहे। त्यामुळे या 18 ते 22 वाल्या वयोगटाला आज मोठ्या प्रमाणात आपल्याला आकृष्ट केलं पाहिजे। हा स्किल डेव्हलपमेंटमुळे आज आमचे लोढाजी या ठिकाणी आहेत, लोढाजींनी स्किल डेव्हलपमेंटचं काम अतिशय उत्तम केलं आणि आज प्रत्येक विधानसभेमध्ये त्यांनी एक कार्यक्रम लावलेला आहे की ज्याच्यामध्ये करिअर काउन्सिलिंग पण होत आहे, स्किल डेव्हलपमेंट पण होत आहे आणि नोकऱ्या देण्याकरता त्या ठिकाणी रोजगार मेळा देखील होतोय। माझी विनंती आहे हा कार्यक्रम जरी सरकारी असला तरी त्या ठिकाणी आपण काही पक्षाचं घेऊन बसत नाही आहे, त्या ठिकाणी येणाऱ्या मुलाचं रजिस्ट्रेशन तर आपण करू शकतो, त्या ठिकाणी इलेक्शन कमिशनशी बोलून एक काउंटर तर आपण लावू शकतो, आलेल्या प्रत्येकाला आपण त्या ठिकाणी वोटर तर बनवू शकतो, तसंच आपापल्या मोहल्ल्यामध्ये आपापल्या भागातल्या शाळा कॉलेजेसमध्ये जे आपले विद्यार्थी आहे यांना कसं वोटर आपल्याला बनवता येईल याचा विचार आपण केला पाहिजे। आणि येत्या काळामध्ये मला विश्वास आहे की तुम्ही सगळ्यांनी जर या ठिकाणी मनामध्ये आणलं आणि जेवढ्या आघाड्या प्रकोष्ठ आपले या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांनी जर ताकद लावली तर मुंबईच्या महानगरपालिकेवर भाजपा शिवसेना रिपा युतीचा भगवा झेंडा हा लागल्याशिवाय राहणार नाही, तो कोणी थांबवू शकणार नाही, म्हणून त्याकरता आपण सर्वांनी काम करावं एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भंडाऱ्याची उधळण म्हणजे